नमस्कार मित्रांनो, मी विलासराव पाटील, चाकूर तालुका काँग्रेस अध्यक्ष. स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब आमचे नेते यांच्या आठवणीतला एक किस्सा, माझ्या आठवणीतला एक किस्सा मी आज आपल्यासमोर मांडत आहे. ज्यावेळेस विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि श्री चाकूरकर साहेब हे केंद्रामध्ये गृहमंत्री असताना, त्यावेळी दिल्लीमध्ये मला श्री शिवराज नाकाडे योगायोग पाटील साहेबाच्या घरी नाकाडे सरांची भेट झाली आणि त्यावेळेस नाकाडे सर हे चाकूरमध्ये कृषी कॉलेज स्थापन व्हावं यासाठी मला त्यावेळेस नाकाडे सरांनी कानावर घातलं आणि त्यांनी मला नाकाडे सरने सांगितलं की मी पाटील साहेबाच्या कानावर घालतो, तुम्हीही प्रयत्न करा. आणि तो विचार मी मनात ठेवून मी एक पाटील साहेबाच्या नावावर एक पत्र तयार केलं आणि एक आठवण त्या पत्रात लिहिली की चाकूरमध्ये आपण जेव्हा प्रशासकीय इमारतीचा विषय होता त्यावेळेस आपण सांगितलं होतं की प्रशासकीय इमारती ही चाकूरपासून दूर गेल्यानंतर चाकूरच्या बसस्टँड शेजारी आपण कृषी कॉलेज तयार करू आणि ही योग्य वेळ आहे आणि आपण जर महाराष्ट्र शासनाला जर आपण शिफारस केली तर चाकूर ते कृषी कॉलेज होऊ शकतं. त्यावेळेस पाटील साहेबांनी ते निवेदन वाचून आणि त्याने लगेच पाटील साहेबांनी एक विलासराव देशमुख साहेबांना पत्र लिहिलं आणि त्या पत्राला माझं कव्हर लेटर, माझ्या पत्रावर त्यांनी स्वतःचं पत्र लावून पत्रसोबत विलासराव साहेबांना पत्र तयार करून दिले. ते पत्र घेऊन मी जेव्हा मुंबई इथं आलो आणि योगायोग माझे पुतणे ऋतुराज पाटील ॲडव्होकेट, जे हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतात वकील व्यवसाय, ते मला मुंबईत भेटले आणि आमची भेट झाल्यावर आम्ही विलासराव साहेबाला दोघं भेटायचं ठरवलं. विलासराव साहेब त्यावेळेस वर्षा बंगल्यावर होते. मी त्यांना भेटण्यासाठी वर्षा बंगल्यावर संपर्क साधला असता वर्षा बंगल्यावरून आम्हाला निरोप देण्यात आला की साहेब हे आज कुणाही व्हिजिटरला भेटू शकत नाही, त्यांच्या महत्त्वाच्या मीटिंग चालू आहेत आणि आज तुम्ही भेटा येऊ नका, उद्या आपण भेटायला यावं. तरी आम्ही दोघांनी विचार केला चला सहज आपण वर्षावर जाऊन भेटूया, जर साहेब असतील, जर योग वेगळा असेल तर एखाद्या भेट होईल. अपॉइंटमेंट नसतानाही, या म्हणले नसतानाही आम्ही वर्षा बंगल्यावर दोघे जण पोहोचलो. वर्षा बंगल्यावर गेटवर आम्हाला सांगण्यात आले की आपल्याला मध्ये आज साहेब भेटणार नाहीत. पण आम्ही लातूरून आलो म्हणल्यानंतर वर्षा बंगल्यावरच काय, कुठलेही त्यावेळेस महाराष्ट्रातली सर्व दरवाजे उघडत होती. विलासराव साहेबाचं नाव मोठं होतं, मुख्यमंत्री होते, लातूरकरासाठी सर्व दरवाजे मोकळी होती. त्यामुळं लातूर आलो म्हणल्यानंतर वर्षा बंगल्यावरच्या गेटमॅनने आणि पोलिसांनी आम्हाला मध्ये जाण्याची परवानगी दिली. आतमध्ये गेल्यानंतर जे काही व्हिजिटरला बसण्यासाठी जी सोय होती वर्षा बंगल्यावर, त्या जागा आम्ही बसलो. मध्ये गेल्यानंतर आम्हाला सांगितलं की आज साहेब भेटणार नाहीत. आम्ही म्हटलं ठीक आहे, आज साहेब नाही भेटले, पण दिलीपराव साहेब असतील तर आम्ही त्यांना भेटूया. योगायोग पहा दिलीपराव साहेब त्या दिवशी वर्षा बंगल्यातच होते आणि मी माझ्या मोबाईलहून विलासराव साहेबाला आणि दिलीपराव साहेबाला एक टेक्स्ट मेसेज पाठवला की मी वर्षा बंगल्यावर आपणास भेटण्यात आलेलो आहे, वेळ असेल तर मी भेटू शकतो का. योगायोगाने दिलीपराव साहेबांनी तो मेसेजला उत्तर दिले आणि दिलीपराव साहेबांनी एक मनुष्य पाठवून आम्हाला दिलीपराव साहेब आम्हाला भेटले. आम्ही एका खोलीमध्ये वर्षा बंगल्यावर आम्ही सहज असं काही विषयावर चर्चा करत असताना थोड्याच वेळात त्याच ठिकाणी एक साहेबाचा स्वीय सहाय्यक विलासराव साहेबांचा तिथे आले आणि म्हणले की साहेब आपल्याला बोलवत आहेत. योग आमची होती, मी आणि माझ्या पुतण्या परत दिलीपराव साहेबापासून उठलो आणि विलासराव साहेबाकडे गेलो. ते विलासराव साहेबांनी टेक्स्ट मेसेज वाचून आम्हाला तिथं मध्ये बोलवलं होतं. विलासराव साहेब त्यांच्या कामात बिझी असतानासुद्धा आम्हाला वेळात वेळ काढून तेवढ्या मीटिंगमध्ये, मीटिंगमधला मधल्या गॅपमध्ये वेळ काढून आम्हाला वेळ दिले, ही फार आमच्यासाठी सौभाग्याची आणि मोठी गोष्ट होती. मग मी जेव्हा साहेबासमोर गेलो, साहेबांनी आम्हाला बसा सांगितलं, आम्ही बसलो. विषय काढत साहेबांनी म्हणले की का आलात तुम्ही, मी तर 2 दिवसानंतर लातूरला येणारच आहे. सर आपण येणार आहात हे तर माहीत आहे, पण म्हणलं चला मुंबईमध्ये आहेत, मुंबईचा विषय आपल्यासमोर मांडूया म्हणून मी इथं आपणापर्यंत आलो आहे. काय विषय आहे? मी हळूहळूच माझ्या स्वतःजवळ असलेले शिवराज पाटील साहेबांनी चाकूरच्या कृषी कॉलेजबद्दल दिलेले पत्र, चाकूरमध्ये व्हावं हे विलासराव साहेबांच्या नावाने असलेले पत्र मी त्यांच्यासमोर त्यांच्या हातात सादर केलं.
विलासरावांनी ते इंग्लिशमध्ये असलेलं पत्र पूर्ण वाचले आणि आश्चर्याने मला म्हणले, साहेबाचं हे पत्र? अहो, मी आतापर्यंत एकदाही साहेबांनी मला हे काम करावं असं म्हणून एकही पत्र आत्तापर्यंत मला प्राप्त झालं नाही मुख्यमंत्री काळामध्ये. आणि पहिलंच पत्र हे मला साहेबाचं मला मिळालं आहे. त्यांनी एकदम कौतुकाने आश्चर्याने विचारलं आणि लगेच त्यांना एवढा आनंद झाला की साहेबांनी एवढंसं आपल्याला काम सांगितलं चाकूरसाठी ते बी त्यांच्या आणि आपण हे केलंच पाहिजे ही भावना मनात ठेवून लगेच त्यांनी पी एला त्यांच्या स्वी सायकाला सांगितलं की थोरात साहेबांना फोन करा. थोरात बाळासाहेब थोरात त्यावेळेस कृषीमंत्री होते. आमच्या सोबत समोरच लगेच साहेबांनी थोरात साहेबांना सांगितलं की असं असं सुरत पाटील साहेबाचं आपल्याला पत्र आलेलं आहे आणि कॉलेज चाकूरला कृषी कॉलेज करायचं आहे, यासाठी आपल्याला तसं प्रस्ताव आपल्याला त्वरित मागवावा लागणार आहे. थोरात साहेबांनी होकार दिला आणि ते प्रस्ताव मागण्यासाठी कार्य सुरुवात झाली. आणि त्यावेळेस विलासराव साहेबांनी म्हणले की विलास पाटील, हे तुम्ही पत्र घेऊन आलात, सहसा साहेब कुणाला पत्र देत नाहीत, पण तुम्हाला हे पत्र दिलेत आणि तुम्ही घेऊन आलात म्हणजे हे कॉलेज नक्कीच होणार. आणि योग पहा, चाकूरमध्ये एवढं मोठ्या प्रमाणात भव्य असं कृषी कॉलेज स्थापन झालं. ते फक्त विलासराव देशमुख साहेब यांच्या ह्या स्वरूपातून, यांच्या प्रयत्नामुळे आणि त्यांच्यामुळेच हे कॉलेज चाकूरमध्ये स्थापन झालं. आणि असं कॉलेज आहे जे की नुसतं कृषी कॉलेज नाही, कृषीचं हे एक पी जी पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज चाकूरमध्ये झालं. आज योग पहा, आज कोविडचे एवढे मोठे पेशंट असताना जिल्ह्यामध्ये एवढं मोठं कोविड सेंटर, एवढं चांगलं सुशोभित आणि चांगल्या प्रकारचं कोविड सेंटरसाठी त्याचा उपयोग होत आहे. ह्या उपयोगामध्ये आज विलासराव साहेबाची आम्हाला आठवण होत आहे. खरंच मला विलासराव साहेबाचे धन्यवाद, आभार मानतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती लावू आणि त्यांना मी पुन्हा एकदा भावपूर्ण आदरांजली वाहतो. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार.